प्रकारचं आरक्षण देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती ओबीसी नेते अशोक गीते यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. सकल ओबीसी समाजाच्या वतीनं 25 डिसेंबर रोजी तापड्या नाट्य मंदिरात दुपारी 2 वाजता ओबीसी महापरिषदेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत ओबीसी नेते अशोक गीते यांनी दिली आहे. ओबीसी महापरिषदेत प्रमुख 5 ठराव मांडून मान्य करण्यात येणार आहेत, ज्यामध्ये ओबीसीचे जातनिहाय जनगणना करण्यात येणार आहे, ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ तयार करण्यात यावे, नॉन क्रिमिलेअर च्या अटी शिथिल करण्यात याव्या, त्याचप्रमाणे ओबीसी समाजाला सुद्धा ऍट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण देण्यात यावं आदींचा समावेश करण्यात आला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील कोट्यातूनच नाहीतर कोणत्याही प्रकारे आरक्षण देण्यात येऊ नये या आशयाची मागणी राज्य शासनाला करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अशोक गीते यांनी केली. या महापरिषदेत प्रसिद्ध वक्ते हरी नरके हे मार्गदर्शन करणार आहेत. या पत्रकार परिषदेत नंदलालजी राजपूत, कांचन नाईक, रुबीना शेख, जनार्दन कापुरे आदींची उपस्थिती होती. 25 डिसेंबर दुपारी 2 वाजता तापडे नाट्य मंदिरमध्ये ओबीसी महापरिषद ही 1993 पहिल्यांदाच महाराष्ट्रात भरत आहे. या परिषदेमध्ये हरी नरके सर यांचं व्याख्यान होणार आहे, वक्ते आहेत. त्याचबरोबर यामध्ये ठराव काही आहेत ते पास करण्यात प्रयत्न करणार आहोत, जे नागरिकांच्या समाजाच्या ओबीसी समाजाच्या संघनमताने होईल. मराठा समाजाला आरक्षण हे देऊ नये हा पहिला ओबीसी महापरिषदचा ठराव आहे, पण तो आम्ही मराठा समाजाला विरोध करत नाही. आम्ही हे सरकारला सांगत आहोत की मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये. दुसरा विषय आहे जातनिहाय जनगणना करून ओबीसी आरक्षण जाहीर करण्यात यावे, कारण 93 नंतर जातनिहाय जनगणना झाली नाही. 52 टक्क्याहून 63 टक्क्यापर्यंत ओबीसी आले आहेत आणि 27 टक्क्यामध्येच त्यांना अडकवले जात आहे. की नॉन क्रिमिनल आर्ट रद्द करण्यात यावे, कारण खेड्यापाड्यात शिकणारा ओबीसी घटक यांच्याकडे असत नाही. काही नसताना सुद्धा इकडं चक्रा मारून छोट्या 40-50-80 हजाराच्या याच्यावर त्यांना नॉन क्रिमिनल द्यावं लागतं आणि स्वतःचं शिक्षण किंवा शिष्यवृत्ती थांबवावं लागते, ती पण शिष्यवृत्ती आजकालच्या याच्यात मिळत नाही आहे.